नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ गोट फार्म यूट्यूब चैनल आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो विषय असा आहे मित्रांनो की आपण पहिल्या वेतनाला बरेच जण म्हणतात की बिटलचे पाटी तर आपण किती दिवसानंतर भरायला पाहिजे हेर किती वय झाल्यानंतर लागवड करायला पाहिजे, कारण पहिल्या वेतनाचे जे पाटी आहेत तर ते पाटी एक 6 महिन्याचे झाले आहे की तिथून पुढे हिटोर यायला चालू होतात। जर बोकड असेल आपल्याकडं तर ते 1-2-3 दिवस खूप त्रास देतात, बोकड पण चारा खात नाही, पाठीसारखं तिथं जाऊन उभं राहतात, मग त्यामुळं पण आपण पण वायतागून ते लावून देतो। तर तसं करायला नाही पाहिजे मित्रांनो, बोकडाची जी व्यवस्था आहे ती स्वतंत्र करा। ज्या लागवड योग्य पाठी असतील, जे हिटवर आलेली पाठी तिला थोडं साईडला बांधा, थोडंसं लांब बोकडापासून, जेणेकरून त्याला वास येणार नाही आणि त्याच्या पण चारा खाण्यावर किंवा त्याच्यावर परिणाम होणार नाही। तर मित्रांनो, पाठ कमीत कमी 1-4 दिवस झाल्याशिवाय तरी भरायची नाही, म्हणजे 1 वर्ष ते 1.5 वर्ष। तसं पंजाबमध्ये काही काही लोक 7-8 दिवस झाल्याशिवाय पण भरत नाहीत, परंतु आपण एवढे दिवस आपण नाही, म्हणजे मी तर स्वतः नाही केलेलं। 1-2 दिवस चांगले जर त्या पाठीची ग्रोथ असेल, चांगलं जर तिचं वजन असेल, उंची असेल, तर 1-2 दिवसावर किंवा 4 दिवसावर पाठी भरायला पाहिजेत। आणि लवकर भरल्यानंतर काय होतं तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो। मित्रांनो, आपल्या एकाच फिमेलच्या एकाच शेळीला दोन फिमेल झाल्या होत्या सोबत एका वेताला, पहिल्या वेताला। तर त्या फिमेल म्हणावं इतकी ग्रोथ नव्हती त्या फिमेलची, म्हणजे जसं पाहिजे आपल्याला, जसं माझ्या बाकीच्या फिमेल आहेत त्याप्रमाणे त्यांची ग्रोथ नव्हती। तर मित्रांनो, त्या 1-6 महिने झाल्यानंतर, 6-7-8 महिने झाल्यानंतर त्या प्रत्येक 21 दिवसाला हिटवर यायला लागल्या। तर त्यामुळं मी त्यातली एक फिमेल म्हणजे मेल क्रॉस केला, तिचे बरेचसे म्हणजे तसे पिरियड जाऊन दिले। ज्यावेळेस ती 2 दिवस केली तिने, त्यावेळेस तिला मेल क्रॉस केला, परंतु 2 दिवस असताना पण ती लागवड योग्य नव्हती असं मला आज वाटतं। कारण एक फिमेल 2 दिवस असताना मी ती लागवड केली, तिच्यासोबतची जी फिमेल आहे ती मी काय आज आजपर्यंत भरलेली नाही। आता जी पहिली भरली तिला लागवड करून 2 महिने झालेत आणि तिच्यासोबतची जी आहे ती अजून खाली, तर ह्या 2 महिन्यामध्येच त्यांचा मित्रांनो लगेच फरक दिसायला लागला आहे। पहिला म्हणजे बिलकुल पण फरक नव्हता, एकदम सेम होत्या सारख्या, परंतु आज ह्या 2 महिन्यामध्ये एवढा फरक दिसू राहिला आहे मला की असं वाटतं आहे ते म्हणजे करायला नव्हतं पाहिजे, परंतु आपण पण ते एक ट्रायल म्हणून घेतलं आहे। व नेमकं होतं आहे काय, आता काही जण काय म्हणतात 1 वर्षाची पाठ झाली, ती लागवड केली, तिला व्यायला 5 महिने म्हणजे 12-17 महिने जायचे तिचे, पण असं नाही आहे। ते जे 12 महिने तेच पुढचे जे 5 महिने आहेत यामध्ये त्या शिळीची वाढ होत नाही, तिच्या गर्भाची वाढ होती, तिची जी खाल्लेलं जी खुराक चारलेली पूर्ण एनर्जी तिची जी आहे तिथं जाते, त्यामुळे तिची उंची वाढ किंवा हे वजन वाढतं आहे फक्त, कशामुळं तिच्या गर्भाचं वजन वाढतं आहे त्यामुळे। तर मित्रांनो, असं न करता आपण कमीत कमी 4 दिवस तरी फिमेल होऊन द्यायला पाहिजे आणि चांगली ग्रोथ असेल तर 2 दिवस। आता दोन्ही फिमेल मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, ज्या फिमेल तुम्हाला म्हटलं होतं मी, जी लवकर आपण प्रेग्नेंट केलेली आहे, ती ही ब्लॅकमधली फिमेल आहे मित्रांनो, एकदम सेम होत्या, परंतु त्यांच्यात खूप फरक झाला आहे। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ही फिमेल आपण अजून भरलेली नाही आहे, हाईटमध्ये वगैरे पूर्णच म्हणजे फरक झाला त्यांच्यात, एक जवळपास 1-1.5 इंच आणि ही फिमेल मोठी झाली। त्यामुळं कधी पाठी लवकर भरायची गडबड करायची नाही, एखादं वेत आपलं गेलं तरी पण चालेल, परंतु शेळीचं स्ट्रक्चर चांगलं तयार होतं, दूध देण्याची कॅपॅसिटी। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा।